शिवसेनेकडे मेसेज पाठवला की आम्ही सर बाय इलेक्शन्स दोन्हीही लढत नाही आहोत. 2014 मध्ये ते लढले होते, त्यावेळेस ते तिसऱ्या क्रमांकावरती होते. 2014 मध्ये सेना ज्यावेळेस लढली होती त्यावेळेस त्यांना 65,000 मतं होती. तेच उमेदवार सेना आणि बीजेपीची युती असल्यामुळे मिळाले नाहीत. म्हणून असणारा आमच्या सपोर्टवरती असणारा राहुल कलाटे हे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी होते. त्यांना 1,12,000 मतं त्या ठिकाणी मिळाली आणि ती असणारा 1-20 दिवसामध्ये मिळाली अशी परिस्थिती आहे. तेव्हा सेनेला आम्ही असणारा विनंती केली आहे की दोन्ही जागा तुम्ही असणारा लढा. कसब्यातली सुद्धा जागा जी आहे ती जागा काँग्रेस मागच्या 4 निवडणूक सातत्याने हरत आलेली आहे. सेनेचा एक प्रेझेन्स आहे त्या ठिकाणी. बाय इलेक्शन्स आम्हाला लढायचं नसल्यामुळे आम्ही सेनेला विनंती केलं की तुम्ही या दोन्ही जागा लढा. आता बघू दोघांची सेना भूमिका काय घेते ते. आम्ही देणार नाही. शिवसेना देखील मला काय माहीत नाही, अजून मला त्याच्यातला अधिकृत काय माहिती नाही. पण आम्ही जे सेनेला पक्षाच्या वतीने कळवलं ते मी आपल्यासमोर मांडलं. आता शेवटी सेनेला डिसाईड करायचं आहे त्यांना काय करायचं आहे काय नाही आहे ते. 2 दिवसापूर्वी विधान परिषदेचा निवडणूक निकाल लागला, याकडे आपण कसे बघता? मतदारांनी भाजपला म्हणजे एका एका दृष्टीने शिकलेला वर्ग जो आहे त्यांनी बीजेपीकडे पाठ फिरवली आहे असं आपल्याला सरळ सरळ त्या ठिकाणी दिसतंय. पण सामान्य माणसाने ती पाठ फिरवली आहे की नाही हे जनरल इलेक्शन ज्यावेळेस होईल त्यावेळेस कळेल. पण हा ट्रेंड म्हणून ओळखला जातो नेहमी तेव्हा बीजेपीच्या विरोधातला ट्रेंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. नाना पटोलेंनी जो त्यांच्या सत्यजित तांबे यांचा जो माणूस त्यांनी बोलवला होता एबी फॉर्म द्यायला, त्यांना जो एबी फॉर्म दिला एक औरंगाबादचा होता पदवीधरचा आणि एक नागपूरचा होता. मात्र मला काहीच त्याच्यातलं माहित नाही तर मी काय बोलणार आहे. ते आपले बाळासाहेब थोरात त्यांच्या कुटुंबातले किंवा तांबे जे आहेत तेच माहिती देतील आणि त्यांनीच ते फॉर्म पब्लिक केले तर मग आमच्या सरकारला वाचता येतं की बाबा हे फॉर्म औरंगाबादचे होते म्हणून. पण असं वाटतं की पुढच्या पिढीला सेटल करण्यासाठी पद्धतशीर